नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतो हो, आहोत मधुमेह मुक्तीचे अंतिम रहस्य आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डायबेटीस फ्री फॉर डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार चर्चेला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया डॉक्टर भाग्येश यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये बारा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे दोन लाखांहून अधिक मधुमेहींना त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे ते डायबिटीस फ्री फॉरेवर क्लिनिक्सचे संस्थापक आहेत नामांकित मधुमेह तज्ञ आणि डायबिटीस रिव्हर्सल स्पेशालिस्ट म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या या ट्रीटमेंटचा लाखो मधुमेहींनी फायदा घेतलेला आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं मधुमेह मुक्तीपर्यंत पोहोचवणारी ट्रीटमेंट प्रणाली त्यांनी विकसित केलेली आहे दहापेक्षा जास्त राज्य आणि राष्ट्रीय पारितोषिकने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे तर चला तर मग खूप महत्त्वाचा विषय मधुमेह मुक्तीचं अंतिम रहस्य कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज देश मधुमेहाच्या राजधानी होईल की काय अशा अवस्थेपर्यंत जाऊन पोचला आहे नंबर एकचा देश होईल की काय अशा अवस्थेपर्यंत आपला देश जाऊन पोचला आहे मधुमेहींची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे उपचार आहेत ट्रीटमेंट्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि सरांची संस्था खूप महत्त्वपूर्ण काम करते नक्की काय सुरू आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये नमस्कार मधुमेह आणि मधुमेहाशी निगडीमध्ये जे काही आजार आहेत तर Uh, मी जसं आता म्हटलं की एक नंबरचा आता देश होईल की काय मधुमेहाच्या बाबतीमध्ये आजाराच्या बाबतीमध्ये अशी आत्ता अवस्था आपण सगळेजण अनुभवतो आहोत right. खरोखरच या सगळ्यातून मुक्त होणं हे शक्य आहे का शक्य नाही डेफिनेटली uh, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला सर की uh, आणि हे काही प्राऊड फिलिंग नाही आहे खरं बोलायला गेलं तर की आपण मधुमेहाकडे बाकी कुठल्या गोष्टीमध्ये नंबर वन होणं हा एक वेगळा भाग झाला पण मला तरी असं पर्सनली वाटतंय की आपला देश यामध्ये एक नंबर कधीच व्हायला नको दहा कोटीपेक्षा जास्त मधुमेह होतील असा एक स्टॅटिस्टिक्स आहे डायबिटीज फ्री फॉरेवरचं मिशन किंवा आमचं मिशन आहे की ही संख्या एक कोटीपेक्षा कमी राहावी दोन हजार पंचवीस दोन हजार तीस जसं आपण प्रोग्रेस होतो आहे आणि मधुमेहमुक्ती शक्य आहे आत्ता मी या माध्यमातून माध्य मी एकटा बोलतो है। पण जर का माझे बरे झालेले पेशंट जर का आपल्याला आता दाखवता आले असते आणि ते जर का म्हणले असते तर आता महाराष्ट्रात एकही जिल्हा असा नाही आहे की जिथं बरे झालेले शंभरपेक्षा जास्त म्हणजे मधुमेहमुक्त आत्ता ती लोकं आहेत आणि त्यांनी मधुमेमुक्ती अचीव केले असे प्रत्येक जिल्ह्यातले कमीत कमी शंभर पेशंट्स आपण उभे करू शकतो म्हणजे की जे ओढून ओढून सांगतील की मधुमेहमुक्ती पॉसिबल आहे आणि मधुमेहातून आपण मुक्त होऊ शकतो डायबिटीज फ्री फॉर पूर्णतः डायबिटीस मुक्त अशा पद्धतीचं आपलं मिशन व्हिजन आहे आपल्या संस्थेचं मुळात ही संस्था काय आहे कशा पद्धतीनं काम करताय करता आणि हे जे सगळं साध्य करताय ते कसं काय साध्य होतंय हे म्हणजे थोडंसं ह्याला मागं जायला लागेल असं म्हणायला लागेल की मी आम्हाला बेसिकली बिईंग अ डॉक्टर हे शिकवलं जातं की मधुमेह किंवा हा आजार आहे बरा होत नाही ह्याच्यावरती आपल्याला प्रत्येक वेळेला गोळीच घ्यावी लागते औषधच घ्यावं लागतं पण मला एक गोष्ट लक्षात आली एवढे सगळे पेशंट बघत असताना की आजच्या मधुमेहाला मुक्त करण्यासाठी किंवा डायबिटीस फ्री होण्यासाठी त्या आजाराला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे सो व्हॉट आय पर्सनली बिलीव्ह इन टुडेज वर्ल्ड एज्युकेशन इज रिक्वायर्ड मोर म्हणजे मधुमेह एक्झॅक्टली काय म्हणजे एकाच घरात दहा लोक असतात hmm. तो व्यक्ती गुलाबजाम खातोय त्याला गोड खातोय पण त्याला गोळी घ्यायला लागत नाही मी तर बापडा गोड खात नाहीये तर बेसिकली माझीच शुगर का वाढते माझंच कोलेस्ट्रॉल का वाढतंय अशी कुठली गोष्ट माझ्या शरीरात आहे जी माझ्या शरीरात साखरेचं पाचन करू शकत नाहीये त्या गोष्टीवर काम करणं गरजेचं कर आहे मोठा जो प्रॉब्लेम आहे तो बरेच जण वाढणाऱ्या साखरेला डायबिटीस समजतात तर डायबिटीसमध्ये साखर हा नंतरचा भाग आहे डायबिटीजचं जे मूळ गमक आहे किंवा मूळ जे आजाराचं कारण आहे ते इन्शुलिन आहे पर्टिक्युलर जेव्हा आपण टाईप टूचा विचार करतो किंवा त्याच्याशी निगडीत असलेले इतर ब्लड प्रेशर असेल थायरॉइड असेल तर ह्याच्यामध्ये जे मेन कारण दिसतंय ते इन्शुलिन रेझिस्टन्स आहे जोपर्यंत हा इन्शुलिनचा रेझिस्टन्स काय प्रकार आहे आणि तो कसा मला कमी करता येईल यावर मी काम करत नाही तोपर्यंत मला वाटते मधुमेह मुक्तीपर्यंत पोहोचणं किंवा मधुमेहावरती नियंत्रण मिळवणं सुद्धा डिफिकल्ट गोष्ट आहे गेले दोन वर्षांपासून आपला देशच नाही तर अख्खं जग एका प्रचंड मोठ्या भयावह अशा महामारीमधून गेलं अजूनही आपण फार त्याच्यातून सावरलोय असं नाहीये कोरोना सारख्या महामारीमध्ये आणि पर्टिक्युलरली मधुमेह विषयी जर आपण बोलायचं झालं तर हाय रिस्क असणारे जे पेशंट आहेत त्याच्यामध्ये मधुमेहाची सगळी लोक होती पण तरी सुद्धा तुम्ही याच्यावरती फार प्रभावीपणे काम केलंय हे कसं साध्य करता आलं किंवा याचा अभ्यास कसा केला गेला ट्रीटमेंटच काय राईट म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे बारा वर्ष आम्ही याच्यात काम करतोय कोरोनाच्या अगोदर एकच प्रकार आम्हालाही माहित होता की फक्त पेशंटला पर्सनली भेटायचं त्याला पूर्ण मार्गदर्शन करायचं आणि त्याला मधुमेहमुक्तीचं ज्ञान द्यायचं पण कोरोनामुळे आमच्यासमोर सुद्धा एक पेस तयार झाला की आपल्याला तर मिशन साध्य करायचं आहे एवढ्या सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर हा सगळा जो प्लॅटफॉर्म आमचा जो ऑफलाईनमध्ये पेशंटला बरं करण्याचा अनुभव होता hmm. तो सगळा आम्ही ऑनलाईनमध्ये कन्वर्ट केला आणि ॲक्च्युली ती आम्हाला ऑपॉर्च्युनिटी किंवा एक उपलब्धी म्हणून साध्य झाली आज प्रत्येक महिन्याला जवळपास माझे पाच ते सहा वेबिनार होत असतात की म्हणजे मला सांगायला आणत होते की गेल्या आठ वर्षात म्हणजे कोरोनाच्या अगोदरची जे आठ वर्ष आहेत जेवढ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि जेवढ्या लोकांना बरं करू शकलो त्याच्या दुप्पट लोकांना या दोन वर्षापर्यंत आम्ही पोहोचूही शकलो ते पण घर बसल्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तुमच्या घरी बसायचे मी माझ्या क्लिनिकमध्ये मा बसलो आहे दोन तास त्या पेशंटच्या बरोबर मला सगळी माहिती घरपोच त्यांना सांगता आली शिकवता आली आणि ती ती लोकांना ॲप्रिशिएट पण लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं केली so, uh, सो वॉट आय सॉ किंवा ह्याच्यामध्ये हे एज्युकेशन जे आहे हे आपल्याला घर बसल्या देता येऊ शकतं आणि कोरोनामुळं आम्ही त्याला संधी म्हणून बघितलं आणि म्हणजे मार्च मला वाटतं दोन वीस oh. आ, 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 सा, हजार वीसमध्ये करोनाचं सावट जगावरती आणि भारतावरती गडद्ध होत गेलं एप्रिल मेमध्येच आम्ही लगेच हा जो कोर्स आहे तो ऑनलाईन ॲक्सेबल केला लोकांना आणि दर महिन्याला जवळपास एक सात ते आठ हजार लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न oh, wow. केला दर रविवारी माझे विनामूल्य सेशन्स असतात आज सुद्धा संध्याकाळी माझं हे लाईव्ह झाल्यानंतर सात वाजता माझं लगेच लाईव्ह वेबिनार आहे सो प्रत्येक so, शनिवार म्हणजे मला आठवत नाही आहे गेल्या दोन वर्षात कुठल्या रविवार मी सुट्टी घेतलेली आहे कारण ते एक मिशन आहे ते एक पॅशन आहे की मधुमेहीना आपल्याला मुक्त करायचं आहे आणि ते मिशन आणि ते पॅशनच आम्हाला मला वाटतं प्रेरणा देत आहे आजारमुक्त करण्यासाठी लोक नक्कीच थोडीशी क्युरियोसिटी आहे की हे कसं पॉसिबल आहे कारण आम्हाला सगळ्यांना सवय आहे की डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जायचं त्यांनी ते तपास मग त्यांनी औषधोपचार करायचे आणि आपण घरी यायचं पण मित्रांनो सांगायला अगदी अतिशय आनंद होईल की खूप प्रभावी अशा पद्धतीचं काम सरांनी केलंय आज संध्याकाळी सात वाजता सुद्धा हे वेबिनार सरांचं होत आहे त्याच्यामुळे ज्यांना इच्छा आहे कदाचित तुम्ही फोन करत असाल आणि आमचा फोन लागत नसेल पण आज संध्याकाळच्या या सातच्या वेबिनारमध्ये कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरं शंकांची उत्तरं तुमच्या ज्या काही अडचणी असतील या संदर्भातल्या त्या तुम्ही अगदी विस्तृतपणे त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता सरांना विचारू शकता आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर देतील पण क्युरिसिटीचा भाग जो मी म्हटला की कसं घडू शकतं ऑनलाईनच्या माध्यमातून हे कसं घडू शकतं आणि हे खरंच घडतं का काय सांगतं आम्ही पण सुरुवातीला हे होतं की कसा कशा पद्धतीने हे होणार पण म्हणजे मला पण खूप आश्चर्यजनक रिझल्ट ह्याच्यामध्ये आले कारण जो मेजर मे, गाबा आहे या ट्रीटमेंटचा तो एज्युकेशन आहे आणि हे जे एज्युकेशन आहे जर का आज माझ्या घरातली माझी लहान मुलं आज ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकतात hmm. आपण ऑनलाईन सगळ्या पद्धतीचं कॉर्पोरेट ट्रेनिंग होऊ शकतं तर मी विचार केला मधुमेह मुक्तीचं ज्ञान आपण लोकांना का नाही देऊ शकत इनफॅक्ट hmm. hmm. हा जेव्हा कोर्स आम्ही सुरू केला मला हे लक्षात आलं की हे जास्त सोपं आहे जास्त सुटसुटीत आहे लोक ना आज क्लिनिकमध्ये येतात ते कुठून तरी अपॉइंटमेंट घेऊन येणार ट्रॅव्हल करून येणार तास तासभर क्लिनिकमध्ये वाट बघत बसणार आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मी त्यांना मधुमेह मुक्ती नाही शिकू शकत इनफॅक्ट आत्ताच्या या सिस्टीममध्ये तुम्ही तुमच्या घरी बसायचं आहे तुम्हाला कुठलं ट्रॅव्हल टाईम नाही आहे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला वेटिंग टाईम नाही आहे तुम्ही जसं आपण टी व्हीवरती सेशन ऑन करतो त्या पद्धतीने ऑन करायचं आहे एक तास दीड तास माझी थोडी बडबड ऐकून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आहेत ह्याची आम्ही एक सिस्टीम डेव्हलप केली म्हणजे सिस्टीम पहिल्यांदा पण होती फक्त त्याला आम्ही एक ढाचा तयार केला पहिल्या महिन्यात काय करायचं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सो एखाद्या मूल होण्यासाठी जसा नऊ महिन्याचा oh. पेशन्स ठेवावा लागतो तसं आपल्या शरीरातून डिलिव्हरी करण्यासाठी नऊ महिन्याचा कालावधी जर का आपण दिला hmm. भले तुम्हाला बारा वर्ष डायबिटीस आहे वीस वर्ष डायबिटीस आहे तर जो व्यक्ती सहा ते नऊ महिने फोकस्ड एफर्ट करतो या डायबिटीसला समजून घेतो आणि त्या मूळ कारणावरती त्याच्या आहारामध्ये त्याच्या फॅमिलीतल्या डाएटमध्ये तो सुधारणा करतो म्हणजे ह्याच्यामध्ये मी कायम एक सेंटेन्स वापरतो की डा मधुमेहमुक्तीसाठी जे हॉस्पिटल आहे ते तुमचं किचन आहे आणि तुमचा जो मोठा डॉक्टर आहे म्हणजे आपल्या रेग्युलर डॉक्टरांच्या व्यतिरिक्त ती म्हणजे घरातली गृहिणी सो जोपर्यंत घरातली गृहिणी तुमच्या मनावर घेत नाही की मला डायबिटीस मुक्त व्हायचं आहे तोपर्यंत तो व्यक्ती पण होत नाही आणि ते घर पण डायबिटीस मुक्त किंवा निरोगी होत नाही नक्कीच दोन गोष्टींची आवश्यकता कुठलाही उपचार आपण घेतो एकतर ते उपचार किती प्रभावी आहेत आणि दुसरा भाग असतो की ते उपचार किती विश्वासार्ह आहेत right, खर तर right. कदाचित तुम्हाला क्रॉस क्वेश्चन वाटेल पण कदाचित प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो sure, sure. की हे उपचार खरंच प्रभावी आहेत का आणि तेवढेच विश्वासार्ह आहेत राईट right, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण आजच्या काळा कालावधीमध्ये काला अशा पद्धतीच्या भरपूर लोकांचा एक समज असतो की खूप सारे कोर्सेस आहेत खूप सारे लोकं याच्यामध्ये चालतात तर मी असं म्हणणार नाही की बाबा विश्वासार्ह ते ती पडताळून बघणं कुठल्याही गोष्टीला एक पडताळणी लागते तर या गेल्या दोन वर्षाचं अनालिसिस साधारण आमच्या समोर आहे तर त्याच्यामध्ये सेवन्टी वन पर्सेंट लोकांची एकाहत्तर टक्के लोकांची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे शुगर नॉर्मल आली गोळीबंद झाली एचबीएन नॉर्मल आली एवढ्या लेवलवर आम्ही थांबत नाही आमचं म्हणणं काय आहे की दोन प्लेट शिरा खाऊन किंवा सहा गुलाबजाम खाऊन सहा जिलेबी किंवा आता आंब्याचा सीझन येतोय एक किलो आंबे किंवा एक पाच देवगड हापूस आंबे खाऊन तुमची शुगर गोळी औषधाशिवाय सर नॉर्मल दिसली पाहिजे ही टेस्ट आहे म्हणजे करायला चांगली आहे पण पास व्हायला अवघड टेस्ट आहे तुमची शुगर एकशे पन्नासशा खाली दिसली पाहिजे ही टेस्ट आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी ही टेस्ट आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात पार केलेली आहे आणि असे आपल्याला खूप सारे टेस्टिमोनियल्स पण दाखवता येतील आणि त्याचा एक रिसर्च पेपर पण आम्ही ड्राफ्ट करतोय तर दोन हजार लोक मला वाटते सिग्निफिकंट नंबर आहे की जो ही आपल्या सिटी सिटीमधली आहेत म्हणजे कितीतरी लोकांची मला याच्यात नावं घेता येतील एकनाथ पावडे सर आहेत किंवा बापू सर आहेत खूप साऱ्या लोकांचं मला ह्याच्यामध्ये सगळ्यांचं मला हे सांगता येणार नाही रवींद्र दातार सर आहेत सुधीर फुलके अकोल्यावरून आहेत मिनल कुडाळकर सांगलीहून आहेत उमेश नाटेकर कोकणातून आहेत ईश्वर वैष्णवदास कन्नड औरंगाबादहून आहेत म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये आणि वयवर्ष पंचवीसपासून ते वयवर्ष पंच्याऐंशीपर्यंत लोकांनी ही डायबिटीस रिकवरी करून दाखवलेली आहे किंवा आजवी करून दाखवलेली आहे सो ही सगळी लोकं आपल्या सिटीमधून करू शकत आहेत सहा महिने जर का मी एफर्ट आणि फोकस्ड एफर्ट्स करू शकतो आहे माझ्या मूळ कारणावरती मी काम करू शकतो आहे आहारात थोडेफार बदल करू शकतो आहे आणि थोडाफार जो काही बदल आपल्याला मानसिकतेत करायचा आहे तो जर का मी करू शकलो तर डेफिनेटली ही मधुमेहमुक्ती सोपी होऊ शकते आणि सोपी आणि सिम्पल आहे एवढी अवघड गोष्ट नाही आहे हे मला या प्लॅटफॉर्मवरून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे सगळ्यांना खूप महत्त्वाचा मुद्दा आता सरांच्या बोलण्यातला तो म्हणजे कुठलीही गोष्ट जादूची कांडी फिरवल्यासारखी होत नाही असे yes. <laughs> त्याकरता मुळात आपली एक मानसिकता लागते डॉक्टर्स जे उपचारांची ज्याला आपण एक वर्क प्रोफाईल ट्रीटमेंट म्हणतो की काय करायचं आहे त्याला जो लागणारा आवश्यक वेळ आहे तो वेळ देणं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यामध्ये पाऊल टाकणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि मला असं वाटतं की कुलकर्णी सर आणि त्यांचे सगळे सहकार्य आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीवरती काम करत आहेत आत्ता जे सरांनी सांगितलं की घर बसले हे सगळं शक्य आहे आणि आपल्याला निश्चितपणाने विश्वास ठेवायला काही सरकत नाही काही शंका असतील माहिती हवं हो असेल मार्गदर्शन हवं हो असेल तर तुम्ही प्रत्यक्षात सरांना भेटू शकता फोनच्या माध्यमातून तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता त्याकरता आत्ता टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर्स दिसत आहेत ते नंबर आहेतच शिवाय जे आत्ता सरांनी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आज संध्याकाळी हा कार्यक्रम संपल्यानंतर सात वाजता सरांचं एक वेबिनार आहे आणि या वेबिनारमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरं आहे घर बसल्या तुम्ही हे प्रश्न विचारू शकता तुम्ही पहिल्यांदा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्या आणि मग ट्रीटमेंटकडे वळा असं मी म्हणेन पण त्याकरता तुम्हाला अप्रोच करावा लागेल प्रत्यक्ष सरांची भेट घ्यावी लागेल किंवा फोन करावा लागेल तेवढं जर तुम्ही केलं तर मला असं वाटतं की मधुमेहातून मुक्त होणं हे काय फार आता कठीण राहिलेली गोष्ट नाही आहे वेळ होत्या छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मधुमेह मुक्तीचं अंतिम रहस्य या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करतात सर पुन्हा एकदा स्वागत ब्रेक नमस्कार पुन्हा एक वेगळा प्रश्न <laughs> की खर तर अनेक वेळेला असं होतं ना की औषधं सुरू असतात आता ही जी औषधं सुरू आहेत ती घेणं चुकीची आहेत का हा एक पहिला प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ही औषधं तुम्ही बंद करायची आहेत बंद करायची आहेत असं म्हणताय ते का म्हणताय राईट राईट खूप चांगला प्रश्न विचारलात आणि बऱ्याच वेळा मला पण जेव्हा पेशंट भेटतात त्यावेळेला ते त्यांचा पण हाच प्रश्न असतो तर मी सगळ्या मधुमेहींना मी में एवढंच सांगू इच्छितो की आपण जी गोळ्या औषध घेतोय ते ॲक्च्युली फक्त टेम्पररी आपल्या शरीरातली साखर आपल्या शरीरात दाबतंय आहे म्हणजे हे कसं आहे की फक्त ते लक्षणांवर काम करत आहे जसं एखाद्याला ताप आला आणि तो ताप जर का जंतू संसर्गामुळे आलाय तर जंतूंना मारणं महत्वाचं आहे मी फक्त पॅरासिटामॉल घेतली तर माझा तात्पुरता ताप कमी होईल तसं मधुमेहामध्ये मला इन्शुलिनचा प्रतिरोध का वाढलाय आणि तो कसा कमी करता येईल त्याच्यावर मला भर देणं गरजेचं आहे शुगर कमी करण्यासाठी बऱ्याच वेळेस जी मी गोळी घेत असतो ती माझ्या शरीरातली साखर रक्तातली कमी करून माझ्या शरीरात ती डांबून ठेवत असते hmm. आपल्याला काय वाटतंय गोळी माझी शुगर कमी करते hmm. गोळी अक्चुअली शुगर कमी करत नसती आपली कॉम्प्लिकेशन पोस्टपोन करत असते hmm. माझ्या प्रत्येक hmm. वेबिनारमध्ये मा पण मी एक्झाम्पल देतो की एखाद्या घरामध्ये एखादा रॅट किंवा एखादा उंदीर मरून पडलाय तो तो आपण उचलून लांब टाकणं गरजेचं आहे मी शेजारच्या रूममध्ये त्याचा खराब वास येतो म्हणून टाकलं तर ते काय होणार तिथेही खराब वास येणार इथंही वास येणार आणि मी हॉलमध्ये टाकला तर माझं पूर्ण घर खराब होणार सो गोळी काय करते की गोळी फक्त समस्या पुढे ढकलते सो गोळी घेणं चुकीचं आहे किंवा गोळी देणारे डॉक्टर चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही गोळ्यांचा वापर हा वीस टक्के व्हायला पाहिजे आणि ऐंशी टक्के तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केली पाहिजे आज मधू मी नेमकं उलटं करतोय तो ऐंशी टक्के गोळ्यांवर अवलंबून आहे एक गोळी झाली मग चार चार गोळ्यांचं इन्शुलिन इन्शुलिनवरून अँजोप्लास्टी आणि तो बरं व्हायच्याऐवजी तो रोगीच राहतोय सो so, मधुमेह मुक्तीचा मार्गामध्ये डायबिटीस फ्री फॉरमध्ये डायबिटीज मुक्त होणे ही शेवटची स्टेप नाही आहे आमच्या दृष्टीने पहिली टप टप्पाय आयुष्यभर निरोगी कसं व्हायचं परत मला डायबिटीस आणि समस्या कशी जडली नाही पाहिजे हा मेन उद्देश याच्यामध्ये सो गोळी औषध बंद करणं हा हेतू नाही आहे गोळी औषध आपल्या समस्याचं निराकरण करत नाहीये ती एक तात्पुरती तडजोड आहे तर माझं म्हणणं आहे की आपल्याला जर का निरोगी आयुष्य जगायचं तुम्ही तडजोडीवर राहू नका तुम्ही कमीत कमी औषध उपचार घेतला पाहिजे माझं वय वाढेल तसं माझी गोळी कमी होत गेली पाहिजे किंवा रादर माझं म्हणणं आहे तेवढी राहिली तरी चालेल पण ती वाढत असेल तर आपण काय करतोय आजची समस्या उद्यावर टाकतोय आणि आपण रोगीच राहतोय माझं म्हणणं आहे मधुमी रोगी राहू नये डोंट सफर जस्ट रिकवर अशा पद्धतीची तुमची टॅगलाईन आहे आता ही टॅगलाईन तुम्ही वापरली अर्थात सगळ्यांना आम्हाला अर्थ तर कळला पण नक्की ही टॅगलाईन कशा पद्धतीनं आणि ह्याची जी व्यापकता आहे ती व्यापकता आपल्याला कशी सांग खूपच मोठी आहे कारण डोंट सफर मध्ये सफर आहे सर आणि सफर हिंदी मधला हा सुहाना सफर नाही आहे अनफॉर्च्युनेटली मगाशी जे मी बोललो की गोळी घेत राहणं गोळी घेऊन त्याचे परत कॉम्प्लिकेशन झेलत राहणं इन्शुलिन घ्यायला लागणं अँजिओप्लास्टी करावी लागणं ह्याच्यासाठी जो काही मला मानसिक त्रास होतो मला मला वैयक्तिक आज डायबेटीस नाही पण मी डायबिटीस बरेचसारखे पेशंट्सना सफर होताना बघितलेला आहे तर गोळी घेणं औषध घेणं हा पहिल्यांदा जर्नी चांगला वाटतो पण तो इंग्लिशमधला सफर आहे की ज्याच्यामध्ये ती एकटी व्यक्ती सफर होत नसती त्याच्याबरोबर ती फॅमिली सुद्धा सफर होत असते सो मला एक जे जाणवले की ह्याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे मला डायबिटीस मला आहे मला मधुमेह आहे तर तुम्ही एकटे सफर होत असाल तर ठीक आहे पण त्याच्याबरोबर जर का माझ्या फॅमिलीला मला सारखं कुणाला तरी ॲडमिट करायला नेऊन जायला लागतं mm. कुणाला तरी mm. ऑपरेशन करावं हो लागतं कुणाचं डायलिसिस करावं वाटतं हे हो जास्त दुःखदायक आहे आणि मी कायम हा वापरतो की मधुमेही म्हणजे कसं झालं आपणच सुई टोचायची हो आपणच इन्सुलिन घ्यायचं आणि त्याच्यासाठी आपणच पैसे मोजायचे म्हणजे हे चक्रवाढ व्याजासारखं आहे किंवा सावकारी कर्जासारखं आहे सो अशा पद्धतीची फरफट आपल्याला पेशंटची नको आहे त्यासाठी तुम्ही मधुमेह मुक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे जो सोपा आहे सिम्पल आहे थोडीशी मानसिकतेमध्ये केलेला बदल आहारातला बदल जर का आपल्याला रिकव्हरीकडे घेऊन जात असेल तर आपण थोडंसं त्या रिकव्हरीच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे हे माझं मधुमेहंना या ठिकाणी आव्हान राहील नक्कीच मगाचपासून आपल्याला जे ऐकतायत किंवा पाहतायत आपल्याला त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की ठीक आहे आम्हाला कळलं की याच्यातून आपण मधुमेह मुक्त होणार आहोत पण सगळ्यात प्रश्न हा उरतो की कालावधी कारण मी जर एखाद्या आजाराने त्रस्त असेल आजाराने ग्रस्त असेल तर मला पहिला प्रश्न येतो की मी याच्यातून बाहेर कधी येणार किती दिवस सांगा <laughs> तो कालावधी सांगा तर तो, तो कालावधी आपल्याला असं सांगता येतो का येस आ, सांगता येतो आणि त्याच्यासाठी एक आम्ही सिंपल फॉर्म्युला वापरतो की जेवढे वर्ष तुम्हाला मधुमेह आहे म्हणजे तुम्हाला डिटेक्ट झाल्यापासून तेवढे वर्ष नाही लागत तेवढे महिने लागतात म्हणजे एखाद्याला बारा वर्षापासून असेल तर मॅक्सिमम त्याला बारा महिने लागतात मॅक्सिमम मिनिमम त्याला नव्वद दिवस तरी स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे नाईन्टी डेज जर का त्यानं हे केलं तर कंट्रोल यायला लागतो नव्वद दिवसात शुगरच्या लेवल नॉर्मल दिसायला लागतात एचबीए वन सी त्याचं नॉर्मल दिसायला लागतं साधारण सहा महिन्यात त्याला रिकव्हरी चाहूल लागते म्हणजे आपल्या भाषेत जसं म्हणायचं सहाव्या महिन्यात डोहाळे लागतात आणि नवव्या महिन्यात ऍक्च्युली त्याच्या रिकव्हरी किंवा तो जीटीटी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट पार केलेले आम्हाला दिसून आले एटी वन पर्सेंट आमचा आता सक्सेस रेशो आहे की आठ ते नऊ महिन्यामध्ये लोक मधुमेहमुक्त होताना आणि तिथनं पुढचा जो प्रवास असतो ती मधुमेह मुक्ती टिकवणं म्हणजे फक्त जीटीटी नॉर्मल आली गोळ्या बंद झाली वा वा टाळ्या वाजवल्या असं नाही करत आपण त्यानंतर सुद्धा त्याला पुढं आपण हँड होल्डिंग देतो किंवा आयुष्यभर तू निरोगी कसं राहायचं म्हणजे त्यानंतर सुद्धा सहा महिने आपण त्याच्यावरती क्लोज मॉनिटरिंग ठेवायचा प्रयत्न करतो नक्कीच ही ट्रीटमेंट सुरू करण्याकरता म्हणून जे मधुमेह रुग्ण आहेत त्यांनी काय करणं अपेक्षित असतं तुम्हाला आणि समजा पर्सनली तुम्हाला भेटायचं ओके तर त्यांनी काय करणं अपेक्षा खूप सोपा मार्ग सर ह्याच्यात आम्ही पहिलं खूप क्लिष्ट व्हायचं आता सुद्धा माझ्या सिस्टममध्ये दोन अडीच हजार पेशंट्स आहेत की ज्यांना डेली बेसिसवरती विकली बेसिसवरती वेबिनारच्या माध्यमातून आणि पर्सनल द्वारे मी भेटत असतो तर माझं सगळ्यांना एकच आव्हान राहील की तुम्हाला हे ट्रीटमेंटचा लाभ घ्यायचा असेल तर पहिल्यांदा जे माझं विनामूल्य सेशन आहे जे वेबिनार आज संध्याकाळी आहे परत पुढच्या महिन्यामध्ये संडेला वगैरे होईल तर त्या सेशनला जरूर रजिस्टर्ड करा आणि पहिलं समजून घ्या की मुक्ती काय आहे आणि आपल्याला मधुमेह मुक्ती कशासाठी करायची बऱ्याच जणांना हा वाय क्लिअर नसतो हा अप्रोच होण्यासाठी तो बेस्ट वे की तुम्ही एकदा माझं वेबिनार जा है, जे आहे जे आम्ही आ... ज्याला म्हणतात नॉलेज आहे ज्ञान आहे की ज्याच्यासाठी काय फक्त एक दीड तासाचा वेळ तुम्हाला स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे पटलं तुम्हाला की वाटलं कि बाबा हे डॉक्टर जे बोलत त्यात काहीतरी तथ्य आहे आणि या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडू शकतो भले माझ्या शंभर टक्के गोळ्या नाही बंद झाल्या म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट झाल्या माझं इन्शुलिन फक्त बंद झालं तर ते नको आपल्याला ते हवंच आहे नक्कीच कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत जाता जाता आपले जे सगळे रुग्ण आहेत म्हणा किंवा प्रेक्षक आहेत म्हणा एकूणच सगळे जे आपल्याला बघतायत आत्ता त्यांना तुम्ही काय सल्ला द्या मी मधुमेह किंवा मधुमेहानग्रस्त लोकांना एवढंच सांगितलं लोकमान्य टिळकांनी म्हणलं होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तर प्रत्येक मधुमेहीला मधुमेहमुक्त होण्याचा आणि आजारमुक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्यानं तो मिळवला पाहिजे ही, ही सगळी जी धडपड चालली आहे हे सगळं जे चाललेलं आहे हे जे मिशन आहे ते मधुमेह मधुमेहमुक्त करण्यासाठी सो जी लोक आता माझं हे ऐकतायत त्या सगळ्या नावांनाही ही सोपी आहे सुटसुटीत आहे अफोर्डेबल आम्ही केलेली आहे सो एकदा या ट्रीटमेंटचा तुम्ही अनुभव घ्या आणि म तुमचं मधुमेहमुक्त आणि निरोगी आयुष्य तुम्ही सगळेजण सुरू करा निश्चितपणाने खूप छान असं खरं खरं मला जे जे विचारता येणं शक्य होतं ते मी विचारलंय अनेक शंका ज्या तुमच्या मनामध्ये असतील त्या मी विचारण्याचा प्रयत्न केलाय पण तरीसुद्धा काही राहिलं असेल उरलं असेल वेगळ्या शंका असतील समस्या असतील अडचणी असतील आणि या आजाराशी रिलेट आणखीन काही वेगळे आजार होत आहेत किंवा काही आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणानं सरांना संपर्क करा टी व्ही स्क्रीनवरचे नंबर टिपून घ्या सर तुम्हाला भेटू शकतात आज संध्याकाळी सात वाजता सरांनी म्हटलं त्या पद्धतीनं सरांचं एक वेबिनार आहे आणि ते वेबिनार तुम्ही अटेंड करा तुमच्या सगळ्या शंका विचारून घ्या मार्गदर्शन घ्या माहिती घ्या आणि मला असं वाटतं की मधुमेहातून मुक्त होणं फार आता मोठं काहीतरी रॉकेट सायन्स राहिलं याच्यातला भाग yes. नाही शक्य आहे पण त्यातलं जे सातत्य आहे त्यातले जे उपचार आहेत ठोस उपचार आहेत ते विश्वासानं आपण करून घेतले तर मला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत सोपी होऊन जाईल सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या तरी त्यासाठी अगदी मनापासून आला धन्यवाद सर धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होतं इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही